आई बाबांसाठी सर्वोत्कृष्ट भेट सारेगामा कारवा सा सारेगमचा आणि कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शो मध्ये सा असतो सानिकाचा. आज आपण ज्यांची गाणी ऐकणार आहोत त्यांच्या गाण्यांवर केवळ महाराष्ट्रानं नाही तर जगानं प्रेम केलं. यांचं गाणं म्हणजे प्रत्येक माणसाच्या काळजाला हात घालणारं. महाराष्ट्राची लोकधाराच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय शाहीर म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे. शाहीर साबळे यांचे आपल्यावरती प्रचंड मोठे उपकार आहेत. त्यांनी आपल्याला काय नाही दिलं, त्यांनी महाराष्ट्राला राज्याभिमान गीत दिलं. जय जय महाराष्ट्र माझा, महाराष्ट्राची लोकधारामधून त्यांनी मराठी लोकसंस्कृतीची ओळख दिली, प्रसिद्धी दिली. स्वातंत्र्याच्या लढ्यानंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी डफावर थाप मारली आणि आपल्या कार्यक्रमांमधून महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा देश आणि परदेशात पोहोचवली. महाराष्ट्राच्या लोककलेचे ते ब्रँड अँबॅसिडर होते. साबळेंनी लोकनाट्यात थोडासा बदल करून मुक्तनाट्य निर्माण केलं आणि म्हणूनच त्यांना मुक्त नाटकाचे आद्य प्रवर्तक म्हणलं जातं. शाहीर साबळे गायक तर होतेच पण कवी, गीतकार, संगीतकार होते, उत्तम ढोलकी वादक होते, अभिनेते होते, दिग्दर्शक होते, पण याच बरोबरीनं ते उत्तम व्यवस्थापक आणि संघटक होते. आज त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत, त्यांच्या आयुष्यातले महत्त्वाचे टप्पे, अनेक सामाजिक आणि राजकीय घडामोडींमध्ये एक कलावंत आणि कार्यकर्ता म्हणून त्यांचा झालेला प्रवास आज जाणून घेऊयात. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोच्या सुरुवातीलाच येत आहे राजा बढे यांनी लिहिलेलं आणि साबळे यांनी त्यांच्या पहाडी आवाजात गायलेलं हे गाणं म्हणजे महाराष्ट्राचं अभिमान गीत, जे ऐकताना प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानानं भरून येतो. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, वावरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी. एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टा नाया, भीमथडीच्या तट्टा नाया, यमुनेचे पाणी पाजा. महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा, भीती न आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा. आत्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा, आत्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो, सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा. काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची देणी, पोलादी मन गटे खेळती खेळ जीव घेणी. दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निखळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, देश गौरवासाठी झिजला. दिल्लीचेही सक्त राखीतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा.
आधी गणाला रणी आणला आधी गणाला रणी आणला नाही तर रंग पुन्हा शारदा ब्रह्मनायका धन्य शारदा ब्रह्मनायका घेऊन येईल रुद्रवीणा घेऊन येईल रुद्रवीणा वा ताई शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा ताई शास्त्रांचा मंत्र अस्त्रांचा दाविल यंत्र खुणा खुणा दाविल यंत्र खुणा खुणा सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु सद्गुरु माझा स्वामी जगद्गुरु मेरूवरचा धुरु अणा अणा मेरूवरचा धुरु अणा अणा ब्रह्मांड भवता तो एक समता ब्रह्मांड भवता तो एक समता दिवास लाविल म्हणा म्हणा दिवास लाविल म्हणा म्हणा मनाचा मी तूपणाचा माझ्या मनाचा मी तूपणाचा माझ्या मनाचा मी तूपणाचा माझ्या मनाचा मी तूपणाचा जाळून केला सुना सुना जाळून केला सुना सुना पठ्ठे बापुरा कवी कवनाचा पठ्ठे कवनाचा हा एक तुकडा दुना दुना हा एक तुकडा दुना दुना कलावंताची जडणघडण नेमकी कशी झाली. शाहीर मूळचे सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या पसरणी गावचे. त्यांचे वडील माळकरी आणि वारकरी पंथातले, त्यामुळे भजन कीर्तन करायचे आणि त्यांची आई जात्यावर दळताना ओव्या रचायची आणि गायची. त्यामुळे गायकीचा वारसा शाहीरांना आई वडिलांकडून मिळाला. लहान वयात त्यांना बासरी वादनाचाही छंद जडला. सुरुवातीचं शिक्षण त्यांनी जन्मगावी घेतलं आणि पुढे मामांकडे अंमळनेरला आले. इथे त्यांच्या आयुष्यातली एक मोठी गोष्ट घडली, ती म्हणजे साने गुरुजींचा त्यांना सहवास मिळाला. साने गुरुजींकडून त्यांना निर्व्याज देशभक्तीचं बाळकडू मिळालं. पुढे देशाच्या चळवळीमध्ये ते सहभागी झाले आणि गुरुजींसोबत दौरे सुद्धा करू लागले. आणि यामधूनच त्यांनी ठरवलं की आपल्या शाहिरी माध्यमाचा उपयोग करून समाजातल्या चुकीच्या घटनांवरती प्रहार करायचा. त्यांनी जागृती शाहीर मंडळ सुरू केलं. धुळ्याच्या शाहीर सिद्राम बसाप्पा मुचाटे यांचा आदर्श त्यांनी स्वतःच्या डोळ्यासमोर ठेवला होता. पुढे 1942 साली शाहीर शंकरराव निकम यांच्याही प्रभावाखाली ते आले. त्यांच्याकडूनच शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे त्यांनी गिरवले. I'm a deep boy.
गो हाय तुझी लोणावळ्याची वाट हाय तुझी लोणावळ्याची वाट गो लोणावळ्याची वाट हाय तुझी लोणावळ्याची वाट गो लोणावळ्याची वाट हाय तुझं मलवली ठेसन गो हाय तुझं मलवली ठेसन हाय तुझं मलवली ठेसन गो कारवा क्लासिक रेडिओ शोचे एपिसोड्स तुम्ही डाउनलोड करून ऑफलाईन सुद्धा ऐकू शकता, म्हणजे कधीही केव्हाही आणि कुठेही तुम्ही याचा आनंद घेऊ शकता. हाते खिडक्या नव्हते दार कोण्या वाटण बाहेरी दिनार दार कोण्या वाटण बाहेरी दिनार पैठणी निसून झाली तयार हो तुमकत मुरडत आली सामोर हो बोलण्यात दिसती या खडीचा आकार हो हातात वाक्यान दंडात येळा वारे संग बोलतो या बागशाही मला आलकस गेल कुठ तळ तळवार नाकात नथनी नकानात जुब रखवाल तार जणू बाजू लावू रखवाल तार जणू बाजू लावू डौलान डुलतो डौलान डुलतो डौलान डुलतो या चंद्र हार दार,
कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये सानिका आहे तुमच्यासोबत. 1942 स्वातंत्र्य चळवळ असेल किंवा गोवा आणि हैदराबादचा मुक्तीसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, अशा अनेक आंदोलनांसोबतच दारूबंदीचा प्रचार, लोककलाकारांचा सांभाळ आणि लोकगीतांचं पुनरुज्जीवन अशा अनेक कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. आपल्या पंढरपुरातल्या विठ्ठल मंदिरात अस्पृश्यांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी जे उपोषण केलं होतं त्याला पाठिंबा देताना त्यांनी त्यांच्याबरोबर जनजागृतीसाठी दौरे केले. शिवसेनेच्या विस्ताराची पार्श्वभूमी तयार करण्यात त्यांचा खूप मोठा वाटा आहे हे तुम्हाला माहिती आहे का? पुढे प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत मुंबईत मराठी माणसाची पीछेहाट होते यावर त्यांची चर्चा होऊ लागली. पुढे शिवसेना या नावानं संघटना स्थापन करण्याचा निर्णय जेव्हा बाळासाहेबांनी घेतला तेव्हा आंधळं दळतंय हे मराठी माणसांच्या डोळ्यात चरचरीत अंजन घालून त्यांचे डोळे खाडकन उघडतील असं मुक्तनाट्य त्यांनी रंगभूमीवर आणलं. मुळात लोकनाट्य आणि नाटक यांचा समन्वय साधणारा मुक्तनाट्य हा नवीनच प्रकार शाहिरांनी आपल्या रंगभूमीला प्रदान केलाय. आंधळं दळतंय मधूनच शिवसेनेच्या निर्मितीला प्रेरणा मिळाली. यातून त्यांनी मराठी माणसांच्या न्याय आणि हक्कांसाठी वाचा फोडली आणि आंधळं दळतंयमुळेच ते लोकप्रियतेच्या एका वेगळ्या उंचीवर पोहोचले. यातलंच गाणं येत आहे आपल्या भेटीला कारवा मराठीमधून. अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना. आले संत घरी तरी काय बोलून शिणवावे, ऊस गोड लागला म्हणून काय मुळा सहित खावे, प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहावे, गावचा पाटील झाला म्हणून काय गावच बुडवावे. अरे कृष्णा अरे कान्हा अंगी आला म्हणून काय भलतीच बोलावे, चंदन चितळ झाला म्हणून काय उघडून या प्यावे, भगवी वस्त्रे केली म्हणून काय जगत नाडावे, आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे. सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी, आणि तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, तुरी सोन्याची झाली म्हणून काय उरीच मारावी, मखमली पैदर झाली म्हणून काय शिरीच बांधावी. झाला म्हणून काय आचार बुडवावा, नित्य देव भेटला म्हणून काय जगाशी गावावा, घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा, एका जनार्दनी मने हरी हा गुप्तची ओळखावा. हरे कृष्णा हरे कान्हा आय होप तुम्हाला आजचा शो खूप आवडतोय. या एपिसोडला तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली सोबत जरूर शेअर करा. महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय 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 राष्ट्र महा,
महाराष्ट्र जय माझे राष्ट्र महाराष्ट्र जय 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 राष्ट्र महाराष्ट्र जय कोटी कोटी प्राणात उतळतो कोटी कोटी प्राणात उतळतो एक तुझा अभिमान महाराष्ट्र जय महाराष्ट्र बलिदाने इतिहास रंगला बलिदाने इतिहास रंगला तुझाच पानोपान तूच ठेविले स्वातंत्र्याचे फडकत उंच निशाण उंच निशाण उंच निशाण तू संतांची मतिमंतांची बलवंतांची खान तूच ठेविला कर्मयोगमय जागृत यज्ञ महाराष्ट्र जय मातीच्या चित्रात उतिले मातीच्या चित्रात उतिले विजयवंत तू प्राण मराठ मोळी वाणी वर्णी वेदांताचे ज्ञान पंढरीत नांदले अखंडित भक्तीचे जयगान प्रीदन सुटले झुंजाराचे रणी होता निर्वाण महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय वज्रा पुढती अभंग ठरले वज्रा पुढती अभंग ठरले तुझेच ना पाषाण काळालाही जिंकून गेले इथले प्रज्ञावान मानवतेचे समतेचे तू एकच आशा स्थान पराक्रमावर तुझ्या विसंबे अखंड हिंदू स्थान महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय माझी राज महाराष्ट्र जय 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 राज शाहीर साबळे यांचा अनोखा प्रयोग म्हणजे मोबाईल थिएटर. खेडोपाडी प्रयोग करताना रंगमंचाची येणारी अडचण लक्षात घेऊन त्यांनी एका बसमधून आरामात नेता येईल अशा मोबाईल थिएटरची निर्मिती करायचा ध्यास घेतला आणि त्या काळात स्वतःच्या डोक्यावर 5-6 लाख रुपयांचं कर्ज घेऊन तो पूर्णत्वालाही नेला. पण इथेच सगळं गणित बिनसलं. यानंतर लागोपाठ 3 वर्ष महाराष्ट्र ओल्या आणि कोरड्या दुष्काळाने कोलमडला. लोखंडानं बनवलेलं मोबाईल थिएटर गंज लागून मोडीत काढावं लागलं. डोक्यावर 5-6 लाखांचं कर्ज घेऊन ते पुन्हा जिद्दीनं लढायला उभे राहिले. कोंडू हवालदार, कशी काय वाट चुकला, ज्ञानबाची मेख, असुनी खास मालक घरचा अशी मुक्त नाट्य त्यांनी रंगभूमीवर आणली. पण त्यांचं नशीब पालटलं ते वयाच्या 60 नंतर जेव्हा दिल्ली दूरदर्शनवर लोकधारा सादर झाली. त्यांच्या आयुष्यात लोकधारा आलं आणि नवनिर्माणाची शक्ती घेऊन आलं. सूर्य उगवला प्रकाश पडला आडवा हा डोंगर रे आडवा हा डोंगर रे आडवा हा डोंगर रे तयाला मागन बसकार रे आडवा डोंगर रे तयाला मागन बसकार रे आडवा डोंगर रे तयाला मागन बसकार रे अग ग 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 देवा रे देवा आता काय मी करू आता कुणाला सांगू काम क्रोध विंचू चावला अरे अरे तम घाम अंगाशी आला महाराज त्याने माझा प्राण चालिला अरे विंचू चावला महाराज अरे विंचू चावला महाराज गा 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 गा
देवा रे देवा आता काय मी करू मनुष्य इंगळी अति दारुण हा हा म्हणजे अति दारुण दारूचा आणि इंगळीचा काही संबंध नाही दारुण म्हणजे भयंकर हा भयंकर म्हणजे तो अभ्यंकर का अभ्यंकरचाही संबंध नाही अभ्यंकर नव्हे भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे खूप भयंकर आणि खूप भयंकर म्हणजे मांदाळ भयंकर आणि मांदाळ भयंकर म्हणजे तुझं दात पाडल्यावर जेवढा त्रास होईल तेवढं भयंकर बापरे मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं तिनं म्हणजे त्या खायच्या इथल्या गंगीनं हे गंगीचा इथं काय संबंध मग त्या रंगीनं कुणाचाही संबंध नाही तिनं म्हणजे त्या इंगळीनं त्या इंगळीनं महाराज इंगळी म्हणजे मोठा विंचू अंदाजे केवढा तुझ्या एवढा मनुष्य इंगळी अति दारुण मदनांगा मारिला तिनं सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची अरविंद सावरा महाराज अरविंद सावरा देवा रे देवा आता काय मी करू आता कुठं मी जाऊ आयो अरविंद तावला अरविंद तावला अरविंद तावला हो या विंचवाला उतारा उतारा गंडा दोरा दुपारती आरती पंचारती वाजंत्री संत्री मंत्री असला उतारा चालत नाही मग एक गरम गरम पावशेर काय ते दूध दूध असलाही उतारा चालत नाही या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा तंबाखू आणि चुना खायचं माग सारा हे तंबाखू चुन्याचं काय काम इथं तमो गुण म्हणजे काय तमो गुण म्हणजे गर्वानं जर छातीचा फुगा फुगला असेल तर पिन लावून थोडीशी हवा कमी करा मी मारतो पिन या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा आणि विंचू इंगळी उतरे झरझरा अरविंद सावला महाराज अरविंद सावला देवा रे देवा काय मी करू आता कुणाला सांगू आयो अरविंद तावला अरविंद तावला अरविंद तावला हो सत्य उतार्या येऊन आला का सत्य उतार्या येऊन अवघा सारीला तमो गुण बरं झालं किंचित राहिली फुणफुण अजून राहिले शांत केली जनादने पुंडली कवरदा पंढरीनाथ महाराज की आजच्या आपल्या शो मधली सगळी गाणी तुम्ही ऐकू शकता सारेगम कारवा मराठी मध्ये सारेगम कारवा या गुलदस्त्यात आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी बाय 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 काय झालं बया 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 काय झालं बया 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 काय झालं बया 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 सांगी गो बया दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई अगं पर असं का मोडकच घर तुटकच छप्पर मग असं ना अवो मोडकच घरन तुटकच छप्पर मग राहा की त्यात अवो पण राहायला जागा नाही मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई फाटकच लुगड तुटकी चोळी अगं ती तरी कुठं मिळती अव फाटकच लुगडन तुटकी चोळी मग शिवून घे की पण शिवायला दोरा नाही मला दादला नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई दादला नको ग बाई कळण्याची भाकर आंबाड्याची भाजी
अगं ती तर लई गोड वाटती. अव कळण्याची भाकरण निसते तांबड्याची भाजी. मग काय झालं त्यात? वर तेलाची धारच नाही मला दाला नको ग बाई, दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दाला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले, एका जनार्दनी समरस झाले, समरस झाले. अगं झालीस ना समरस? पण तो रस येथे नाही. कुठला? तो रस येथे नाही मला दादला नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. नग 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 काग 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 बाई, अव नग 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 नगो काग बाई काग बाई काग बाई, हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, हे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई, हे नग 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 काग 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 बाई, नग 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 काग बाई काग बाई काग बाई, हे नवरा नको ग बाई दादला नको ग बाई, हे नवरा नको ग बाई दादला नको ग बाई, हे नवरा नको ग बाई. आजच्या आपल्या या एपिसोडसाठी त्यांची कन्या वसुंधरा साबळे यांनी लिहिलेला एक लेख माझ्या वाचनात आला. लोकसत्तामध्ये आलेला आभाळ माया या सदरातला तो लेख होता. यात त्यांनी म्हणलंय ते कायम म्हणायचे, जिथे हिरे वेचले तिथे गोवऱ्या वेचायला जाऊ नको, जिथे हिरे वेचले तिथे गोवऱ्या वेचायला जाऊ नकोस, आणि कोणी ऊठ म्हणेल अशा जागेवर बसू नकोस. हे त्यांचे शब्द खरंच लक्षात ठेवण्यासारखे आहेत. पहाडी आवाजाचा गायक म्हणून आपण त्यांना ओळखत असलो तरी एक बाप म्हणून ते अगदी एखाद्या सर्वसामान्य बापासारखेच होते. मोठ्या दौऱ्यावर कधी जायची वेळ आली आणि मुलांना आजोळी सोडावं लागलं तर त्यांचे डोळे कायम पाणावलेले असायचे. अत्यंत जड अंतःकरणाने ते त्यांच्या मुलांना निरोप द्यायचे. त्यांच्या मुलींचे केस धुणं, विंचरणं, विण्या घालणं हे सारं काही ते करायचे. या सगळ्या कलेच्या क्षेत्रामधले खाचखळगे त्यांनी स्वतः इतके अनुभवले होते की आपली मुलं या क्षेत्रात अजिबात येऊ नयेत असं त्यांना वाटायचं. तरीही त्यांची सगळी मुलं याच क्षेत्राकडे वळली. जणू काही प्रत्येकानं त्यांच्यातला एक एक गुण उचलला. त्यांचा मोठा मुलगा देवदत्त साबळे हे संगीत दिग्दर्शक, त्यांची मुलगी यशोधरा ज्या गाणं गायच्या, वसुंधरा साबळे यांच्याकडे लेखणी आली, तर चारुशीला साबळेकडे अभिनय आणि नृत्य आलं, आणि नातू केदार शिंदे ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात घराण्याचं नाव मोठं करतायत. वसुंधरा साबळे यांनी त्यांच्या वडिलांविषयी लिहिलेल्या एका लेखातूनच मला याबद्दल माहिती कळली. मल्हारी अरे देवा तू धाव रे धाव रे मल्हारी, अरे देवा तू धाव रे धाव रे मल्हारी, देवा तू नवसाला पाव रे मल्हारी, अरे देवा तू नवसाला पाव रे मल्हारी,
मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला नऊ लाख पायरी मल्हारी देव माझा आंगोली निघाला मल्हारी अरे देवाला आंगोली घालतान मल्हारी अरे देवाची आंगोली करतान मल्हारी अरे देव माझा गडाव निघाला मल्हारी अरे देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी अरे गडाला नऊ लाख पायरी मल्हारी अरे देवा तू धाव रे धावरे मल्हारी देवा तू नवसाला पाव रे मल्हारी मोबाईल थिएटरचा मराठी रंगभूमीवरचा एकमेवाद्वितीय प्रयोग साबळेंनी केला. त्यांनी लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. राजा बढे यांचं जय जय महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्राचं गीत अजरामर केलं. कार्ल मार्क्सचा कम्युनिझमचा विचार अगदी अशिक्षित अडाणी कामगारांनाही चटकन समजेल अशा सोप्या भाषेत पोवाड्याच्या रूपात त्यांनी लिहून काढला. काळाच्या पुढे पाहणारी प्रहसनं मुक्तनाट्य त्यांनी लिहिली. प्रहसनं म्हणजे फार्सिकल जॉनरमधलं लिखाण. ते उत्तम गायक तर होतेच पण उत्तम संगीतकार अभिनेते निर्मातेही होते. महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे यांनी शाहीर साबळे आणि त्यांचे सहकारी राजा मयेकर यांची तुलना परदेशी कलाकार बॉब होप आणि डॅनी के यांच्याशी केली होती. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे लोककलावंतांना फारशी बरी वागणूक मिळत नाही पण शाहीर साबळेंनी ती स्वतःच्या गुणांवर मिळवली. 1954-55 एच एम व्हीचे सर्वाधिक यशस्वी कलाकार म्हणून मोहम्मद रफी यांच्याबरोबर साबळे यांचं नाव झळकलं होतं. पद्मश्री मिळवणारे ते पहिले शाहीर होते. अखिल भारतीय मराठी शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदाबरोबरच मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे एकमेव शाहीर असे अनेक बहुमान त्यांच्या नावावर आहेत. एखाद्या माणसाचं आयुष्य असं एका एपिसोडमध्ये मांडणं खरंच शक्य नसतं. त्यांच्याविषयी अधिक समजून घ्यायचं असेल जाणून घ्यायचं असेल तर माझा पवाडा हे त्यांचं आत्मचरित्र जरूर अभ्यासावं. बिकट वाट वही वाट नसावी धोपट मार्गा सोडू नको अरे संसारा मधी ऐस आपुला उगाच भटकस फिरू नको सालस पण धरून निखालस खोट्या बोला बोलू नको अंगिरी नम्रता सदा असावी राग कुणावर धरू नको नास्तिकपणात शिरून जनांचा बोल आपण घेऊ नको अर भली भलाई कर काही पण अधर्म मार्गी शिरू नको Oh,
साझी करू नको अरे संसारा मध्ये ऐस आपला उगाच भटकत फिरू नको कहडूनी शर्मा याला उने कुणाला बोलू नको बुडवाया दुसऱ्याचा ठेवा करुनी हेवा झटू नको मी मोठा शहाणा जगामध्ये गर्व बारहा वागू नको अरे एकाहून एक चढी जगामध्ये थोरपणाला मिरवू नको मायतीच्या बळे गरीब गुरी बाहला तू गुर काहू नको दो दिवसांची जाईल सत्ता अपयश माथा घेऊ नको बहुत कर्ज बाजारी होऊन बोज आपुला दवडू नको हो अर स्नेहासाठी पदर मोड कर परंतु जामीन राहू नको नसल्यावर सांगण कशाला गाव तुझा भीड धरू नको अरे कष्टाची बरी भाजी भाकरी तूप साखरेची चोरी नको मानी सुख कधी विटू नको आल्या अतिथा मुठभर द्याया माग पुढती पाहू नको उगीच निंदा स्तुती कुणाची सैतासाठी करू नको अरे बरी खुशामत शहाण्याची ही मूर्खाची तीही मैत्री नको ही गोष्ट सांगतो सत्कर्मा ओसरू नको असल्या गाठी धन संचय कर सत्कारी वय हटू नको मागे सरू नको अरे सत्कीर्ती नौबतीचा डंका वाजे मग शंकाच नको 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 सत्कीर्ती नौबतीचा डंका शाहीर साबळे म्हणजे कोण शाहीर साबळे ही इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती तोफ शाहीर साबळे म्हणजे मराठी मातीचा बुलंद आवाज शाहीर साबळे म्हणजे आपल्या मराठी संस्कृतीचं यथार्थ दर्शन घडवणारे अस्सल लोककलाकार खेडोपाडीच्या तमाशा कलावंतांसाठी झटणारे म्हातारपणी कलावंतांची परिस्थिती बिकट असते त्यांचे कुटुंबीयही त्यांना सांभाळत नाहीत ही गोष्ट लक्षात घेऊन
त्यांच्या जन्मगावी पसरणी इथे तपस्याश्रमची स्थापना करणारे, कलाकारांना जगवणारे आणि स्वतःच्या मातृभूमीवर निस्सीम प्रेम करणारे म्हणजे शाहीर साबळे. या माणसाला, या कलाकाराला आणि यांच्या कर्तृत्वाला आमचा मानाचा मुजरा. आजच्या आपल्या कारवा क्लासिक्स मराठी रेडिओ शोमध्ये आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात एका कलाकाराला कलाकार म्हणून आणि माणूस म्हणून समजून घेण्यासाठी. असेच उत्तमोत्तम कार्यक्रम, दर्जेदार संगीत तुमच्यापर्यंत पोचवत राहणार आहोत. तेव्हा सारेगम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजचा आपला कार्यक्रम कसा वाटला हे कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मला काही सांगायचं सुचवायचं असेल तर सारेगम अंडरस्कोर सानिका हे माझं इंस्टाग्राम हँडल आहे. तुम्ही आरजे सानिका असं गुगल केलं तरी बऱ्याच वर्कलिंग्स तुम्हाला पाहायला मिळतील. तेव्हा कनेक्टेड राहूयात. पुन्हा भेटूयात नव्या भागात. तोपर्यंत नमस्कार.